शुभ सकाल, सतर्क नामा, स्पंदन। देवाच्या प्रियांनो, आजचा विषय आहे देवाचा विशेष खजिना। आपण वाचू शकता देवाच्या प्रियांनो पेत्राचं पहिलं पत्र दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन। त्यात लिहिलं आहे की 9 वचनामध्ये, पण तू विशेष देवाची प्रजा आहेस। याविषयी आपण विचार करू शकतो। कल्पना करा की एक विशाल सिंहासनाची, सिंहासनावर एक महान राजा बसलेला आहे। त्याच्या भोवती सर्व प्रकारचे त्याचे सेवा करणारे आहेत आणि प्रत्येक जण आपल्या उत्कृष्ट वागण्याने आता राजाच्या चरणापाशी बसलेले आहेत। अशा बॉक्सची कल्पना करा, वेळोवेळी राजा खाली वागतो आणि आपल्या हातातून पेटीची सामग्री काढतो आणि पाहतो, आणि ते सर्व लोक पाहत आहेत। ते बॉक्स मध्ये आहे तरी काय? काय आहे? मणी, सोने, रत्ने, विशेष मौल्यवान गोष्टी, आणि त्या सगळ्या राजाच्या आवडीच्या आहेत। या बॉक्स मध्ये राजाचा विशेष खजिना आहे, ज्याने त्या राजाला खूप आनंद होतो। त्याची कल्पना आपल्या मनाच्या डोळ्यांनी पाहू शकता। या खजिन्यातील इब्री शब्द म्हणजे शेगुलाहा, याचा अर्थ आहे विशेष मालमत्ता। प्रियाणू, हा शब्द जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी सापडतो। ते म्हणजे निर्गमाच्या 19:5 वचनामध्ये आहे, अनुवादाच्या 7:6 वचनामध्ये आहे, स्तोत्रकराच्या 135:4 वचनामध्ये आहे। त्या ठिकाणी इस्रायल राष्ट्रांचा उल्लेख केलेला आहे। पण प्रेषित पेत्र आपल्या लिखाणामध्ये हे चित्र नवीन करारामध्ये लिहित आहे। काय लिहित आहे? देवाच्या लोकांचं वर्णन तिथे करत आहे। 10 वचनामध्ये, ज्याने आपल्यावर दया केलेली आहे। हा संग्रह, हा जे विषय आहे, इस्रायलाशिवाय वेगळा आहे। दुसऱ्या शब्दात तो येशू व यहुदी लोक आणि यहुदी तर दोघांवरही विश्वास ठेवणाऱ्या विषयी बोलत आहे। तो लिहित आहे की आपण परमेश्वराची विशेष स्वतःची प्रजा आहोत। तुम्ही 2:9 मध्ये पाहू शकता। प्रण आपण सर्वांनी याविषयी कल्पना केली पाहिजे। स्वर्गातील महान आणि पराक्रमी राजा हा तुम्हाला आणि मला त्याची खास जो खजिना आहे त्या खजिन्यामध्ये समाविष्ट करत आहे। प्रेस द लॉर्ड। त्याने, त्या महान राजाने, स्वर्गातील देवाने, प्रभू परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाप आणि मृत्यूच्या तावडीतून वाचविले आहे। पहा प्रियांनो, तो तुम्हाला आणि मला स्वतःचे मानतो। हे राजाचे शब्द आहेत। काय शब्द आहेत? हे माझे आहेत। आमेन। प्रेस द लॉर्ड। प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाची विशेष प्रजा आहोत, त्याचा खजिना आहोत, त्याचे स्वतःचे लोक आहोत। प्रेस द लॉर्ड। म्हणून कधीही तुम्ही आणि मी स्वतःला तुच्छ, स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे। आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये मधून आम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे, आणि ते म्हणजे मी विशेष देवाची प्रजा आहे, मी विशेष देवाचा खजिना आहे, आणि देवाच्या आवडीचा मी आहे। प्रेस द लॉर्ड। देव आमच्यावर खूप प्रेम करतो प्रियानो। म्हणून सर्व प्रकारच्या चिंता करण्यापेक्षा देव ज्या प्रकारे पाहतो त्या प्रकारे आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे प्रियानो। प्रेस द लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। हा देवाच्या प्रियानो, सर्वांनी अशा प्रकारचे विचार केले पाहिजे। आमेन। लहानशी प्रार्थना करूया प्रियानो। स्वर्गातील सर्वश्रेष्ठ राजा, महान राजा, अद्भुत राजा, मी तुला धन्यवाद देतो प्रभू। माझी ओळख फक्त तुझ्यामध्ये आहे। माझ्या कामाने किंवा माझ्या कृतीने किंवा माझ्या कलाकौशाने किंवा माझ्या ज्ञानाने माझी ओळख नाही, तर प्रभू फक्त तुझ्यामध्ये आहे आणि तुझ्यामध्येच आढळती परमेश्वरा। आणि परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो की तू मला तुझा विशेष खजिना मानतोस, तुझा विशेष खजिना समजतोस। म्हणून तुला धन्यवाद देतो राजा प्रभू। याच्याविषयी प्रभू आम्ही तुला किती धन्यवाद देऊ परमेश्वरा,
तेवढे कमीच आहेत प्रभूचे. मी प्रार्थना करतो परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो की परमेश्वर दे बापा, मी याची कल्पना करतो प्रभूजी की परमेश्वर माझ्या कृतीने किंवा माझ्या कोणत्याही कार्याने नव्हे तर परमेश्वरा फक्त तू जो आहेस तुझ्या प्रेमाने आणि फक्त तुझ्या प्रेमाने मी तुझी विशेष खजिना विशेष प्रजा आहे परमेश्वरा. आमेन.